पंतप्रधान मोदींना शेतकऱ्यांच्या व्यथा कळल्या पाहिजे म्हणून शिवसेना गटातर्फे शेतकऱ्याच्या प्रतिकात्मक अस्थिकलश देण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून शिवसेना पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध केले. जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात प्रसिद्ध झालेला आहे. भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी मोठ्या योजनांचे थोतान मांडले गेले. शेतकऱ्यांच्या कापसाला सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी दर मिळतो आहे आणि हे सरकार फसव्या जाहिराती करीत आहे. याचा निषेध म्हणून आज पंतप्रधान मोदींना शेतकऱ्यांच्या व्यथा कळल्या पाहिजे याकरिता शिवसेना गटाने आंदोलन करून शेतकऱ्याच्या प्रतिकात्मक अस्थिकलश मोदींना देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सभास्थळी निघालेल्या शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखून धरले. यावेळी शिवसेना पदाधिकारी यांना मोदी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हा प्रमुख किशोर इंगळे, उपतालुका प्रमुख चंद्रकांत पुडाखे, उपतालुका प्रमुख गजानन पाटील, शहर प्रमुख चेतन शिरसाट, महिला आघाडी संघटिका कल्पनाताई दरवई, तालुका संघटिका अंजलताई गिरी, प्रतिभा हरणकेडे, जितेश नावडे, राजेंद्र कोहरे, बिल्ला सोळंकी, संतोष चव्हाण, योगेश गणवीर आदी जण उपस्थित होते.